लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत येत्या काही दिवसांमध्ये मतदान प्रक्रिया देखील पार आहे माहिती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार असल्याचं दिसत आहे यातच काही अपक्ष उमेदवार देखील रिंगणात असणार आहेत त्यातच आता शेवगाव पाथर्डी मतदारसंघात निवडणूक चांगलीच रंगतदार होणार असं चित्र दिसतंय माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे या विधानसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी केली मतदारसंघात सभा आणि मेळावे घेतले आहेत काकडे यांना मिळणारा लोकांचा प्रतिसाद पाहता आता विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्यासह प्रतिस्पर्धी संभाव्य उमेदवार प्रताप ढाकणे यांच्यासाठी मोठं आव्हान निर्माण झाले दरम्यान या मतभारांना घाम फोडणारे हर्षदा काकडे नेमके आहेत तरी कोण त्यांचा आजवरचा राजकीय प्रवास नेमका कसा राहिलाय याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेऊयात हर्षदा काकडे या गेल्या पंचवीस वर्षांपासून राजकारणात आहेत तब्बल चार वेळा त्यांनी जिल्हा परिषदेचं सदस्यत्व भूषवलंय एकोणीसशे सत्त्याण्णव ते दो दोन हजार दोन दोन हजार सात ते दोन हजार बारा दोन हजार बारा दो दो ते दोन हजार सतरा आणि दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस अशा चार वेळा त्या निवडून आल्या आहेत जिल्हा परिषदेत जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलंय त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य सरकारनं दोन हजार पंधरा सोळाच्या राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिदेव होकर पुरस्कारानं त्यांचा गौरव देखील केलाय त्याचबरोबर हर्षद काकडे यांनी जिल्हा परिषदेचं महिला बालकल्याण समितीचं बा देखील भूषवलंय जनशक्ती विकास आघाडीच्या माध्यमातून अनेक आंदोलन देखील त्यांनी उभारली शेवगाव पातर्डी मतदारसंघात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षद काकडे यांनी एंट्री घेतली जनशक्ती विकास आघाडीच्या माध्यमातून शेवगाव पाथर्डी तालुक्यातील पाणी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काकडे कुटुंब अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहे विशेष म्हणजे मतदारसंघामध्ये त्यांचं नेतृत्व मानणारा मोठा वर्ग आहे मात्र असं असलं तरी दरवेळी काही कारणांनी काकडे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली शेवगाव पातळी मतदारसंघातील राजकारण हे कायम गुले राजळे डाकणे या घराण्यांभोवती फिरत असत या प्रस्थापित मातबरण शेवगाव तालुक्यातील काकडे कुटुंबीय पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन कायम संघर्ष करीत आहे स्वर्गीय आबासाहेब काकडे यांचा राजकारणाचा वारसा ज्येष्ठ नेते शिवाजीराव काकडे आणि हर्षदा काकडे पुढे चालवत आहेत त्यामुळे मतदारसंघात काकडे यांच्यासाठी अनुकूल वातावरण पाहायला मिळत आहे शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघावर मराठा आणि वंजारी समाजाचं प्राबल्य आहे मतदारसंघाचं राजकारण आमदार मोनिका राजळे माजी आमदार चंद्रशेखर घुले प्रताप ढाकणे आणि हर्षदा काकडे यांच्या भोवतीत फिरत आहे शेवगाव तालुक्यात घुले यांचे एक हाती तर पाथर्डी तालुक्यात राजळे आणि ढाकणे यांचं वर्चस्व आहे मात्र राजकारणात असलेलं काकडे कुटुंबियांचं योगदान पाहता यंदा प्रस्थापितांच्या अडचणी वाढल्या आहेत गेले दोन पंचवार्षिक म्हणजे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये काकडे कुटुंबियांना उमेदवारीपासून बाजूला ठेवण्यात आलं असं असलं तरी राजकीय वारसा लाभलेल्या हर्षदा काकडे यांनी अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद सदस्य म्हणून कारभार पाहिलाय या माध्यमातून त्यांनी संपूर्ण तालुक्यात विकास कामं केली आहेत त्यामुळं आघाडी आणि युतीकडून उमेदवारीची अपेक्षा न ठेवता त्यांनी जनशक्ती विकास आघाडीची ताकद वेळोवेळी दाखवून दिली त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हर्षदा काकडे यांची उमेदवारी प्रस्थापितांना घाम फोडायला लावणार हे मात्र नक्की तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीत फॉलो करा